पुणे महानगरपालिकेतील विधी, क्रीडा, महिला बालकल्याण आणि शहर सुधारणा या चारही समित्यांची निवडणूक सोमवारी सकाळी 11:30 पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या समित्यांवर बाजी मारली आहे. पुणे महानगरपालिकेची निवडणूक होऊन 1 वर्ष झाले. या काळात विविध समित्यांवर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या पदांवर नगरसेवकांची निवड करण्यात आली, पण या पदांचा कार्यकाल संपल्याने आता नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड 1 एप्रिल रोजी करण्यात आली. या निवडीवेळी महापौर वैशाली बनकर, उपमहापौर दीपक मानकर, सभागृह नेते सुभाष जगताप, स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे, पालिका आयुक्त महेश पाठक आणि निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कवडे यांनी काम पाहिलं. 1 एप्रिल रोजी विविध समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने बाजी मारली आहे. विधी समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुमन पठारे आणि भाजपकडून कविता वैरागे यांनी अर्ज सादर केले होते. अध्यक्षपदाच्या निवडीत राष्ट्रवादीच्या सुमन पठारे ह्या विजयी झाल्या, तर विधी समितीच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सुधीर जानजोत, मनसेकडून सुशीला नेटके यांनी अर्ज सादर केले होते. या समितीच्या निवडणुकीत काँग्रेसचे सुधीर जानजोत विजयी झाले. शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून लता राजगुरू आणि मनसेकडून अजय तायडे यांनी अर्ज सादर केले होते. या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या लता राजगुरू विजयी झाल्या. उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुषमा निमण आणि भाजपकडून योगेश टिकेकर यांनी अर्ज सादर केले होते. या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुषमा निमण विजयी झाल्या आहेत. महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून वैशाली मराठे तर शिवसेनेकडून संगीता ठोसर यांनी अर्ज सादर केले होते. या पदांच्या निवडणुकीत काँग्रेसच्या वैशाली मराठे विजयी झाल्या आहेत. तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून शारदा ओरसे आणि भाजपकडून ढमाले प्रतिभा नितीन यांनी अर्ज केले होते. या पदाच्या निवडणुकीत शारदा ओरसे या विजयी झाल्या आहेत. क्रीडा समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून अनिल उर्फ बॉबी टिंगरे आणि मनसेकडून अर्चना कांबळे यांनी अर्ज सादर केले होते. या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे अनिल उर्फ बॉबी टिंगरे विजयी झालेत, तर या पदाच्या उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून मुकारी अलगुडे आणि शिवसेनेकडून सोनम झेंडे यांनी अर्ज सादर केले होते. या पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे मुकारी अलगुडे हे विजयी झालेत. या सर्व पदांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व कायम ठेवले आहे. आता या समित्यांच्या माध्यमातून शहरातील विविध प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.